त्यांना गोठवलं तर नाही, तर शिवसेना हे प्रयत्न केलाय. माझ्या कारणाचा खोका चुकला, माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा निघाल्या. एका बाजूला संताप मनाने चीड झाली, संताप आला आणि अतिशय वाईट वाटलं की या महाराष्ट्राला गेले संत शिवसेना वाढवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. अरे 19 जून 1966 साली या शिवतीर्थावर ज्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, शिवसेना दिला, शिवसेनेमुळं आज तुमची माझी ओळख झाली. ती शिवसेना पुढे घेण्याचं काम तुम्ही करता म्हणून सांगताय. आज ते शिवसेना नावच तुम्ही संपवण्याचा तुमच्या नादानपणामुळं भाजपानं खऱ्या अर्थानं डाव साधलेला आहे, डाव साधलेला आहे. सुद्धा एका पत्रकाराने प्रश्न विचारला, त्याच्यावर मी उत्तर दिलं नाही. ते म्हणाले की आज फेसबुक लाईव्ह मला वाटतं उद्धव साहेबांनी केलं संध्याकाळी 6 वाजता. इतके वर्षामध्ये उद्धव साहेबांच्यावर अनेक संकट आली, अनेक आघात झाले, अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचा भडीमार होतोय तुम्ही बघताय. एकट्या माणसावर चारी बाजूने वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुटून पडलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक तुटून पडलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षाचे लोक तुटून पडलेले आहेत, नात्या गोट्यातले घराघरातले सुद्धा संधी साधून बसले आहेत आणि एकाच वेळेला सगळी माणसं तुटून पडलेली आहेत. पण उद्धव साहेबांचा चेहरा कधी पडलेला म्हणाले आम्ही कधी बघितला नाही. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आम्ही म्हणाले कधी बघितलं नाही. पण आज उद्धव साहेबांच्या डोळ्यामध्ये म्हणाले आम्ही पाणी बघितलं. पाणी का बघितलं तुम्हाला सांगू, हे पाणी मी उद्धव साहेबांना दुपारी आम्ही भेटायला गेलो तेव्हाही मी बघितलं. उद्धव साहेब सातत्यानं मला काहीही मी घातून झालेलो नाही किंवा मी हाटलेलो नाही किंवा काही परवा करायचं कारण याचं बरोबर त्यांनी दाखवा. पण तुम्ही तुमचा चेहरा दाखवू शकत नाही. बाजूला बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेबांच्या बरोबर आयुष्यभर काम केलेले रवी म्हात्रे नावाचे पीए आज उद्धव साहेबांच्या बरोबर काम करणार राजेंजी ते बाजूला उभे होते. त्यांचा बाण फुटला. ते म्हणाले की बाळासाहेब पूजा करायचे आज ते धनुष्यबाण गोठवलं म्हणून आमच्या डोळ्यामध्ये पाणी आहे हे त्यांनी सांगण्याचं काम केलं. हा फार मोठा आघात झालाय, फार फार मोठं संकट ओढवलंय. आणि आता काल परवापर्यंत छाती पिटून हे गद्दार सांगत होते. तुम्ही प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही धर्मवीर आनंद दिघे हा सिनेमा सगळ्यात महाराष्ट्रात अतिशय उत्तम प्रकारचा दाखवला, पुन्हा पुन्हा दाखवला. परवाच्या सुभाष भोईरांच्या या दिव्याच्या सेलेचा फाट्याने तो पिक्चर पुन्हा पुन्हा बघावा. सम्राट पृथ्वीराज चव्हाण हा जयचंद राठोडचा जावई, जयचंद राठोडांची मुलगी पृथ्वीराज चव्हाणांनी केली. मोहम्मद घुरी या मोहम्मद घुरीला पृथ्वीराज चव्हाणांनी पुन्हा पुन्हा त्याला जिवंत माझ्या ताब्यात द्या. तुम्हाला लागेल ते सोनं नाणं, तुम्हाला लागेल तो पैसा अडका आणि दिल्लीची सत्ता पण तुम्ही करा, फक्त त्याला जिवंत द्या. जिवंतपणामध्ये स्वार्थ काय होता, तर मुलीचं सौभाग्य फक्त राखणं पण त्याला जेरबंद करणं, त्याला पदच्युत करणं, त्याला सिंहासनावर खाली ओढणं, या सुरापाई हे सगळं त्यांनी मोहम्मद घुरीवरून हात मिळवली केली. मोहम्मद घुरीनं पृथ्वीराज चव्हाणांना विश्वासघातानं पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांच्या हाताला काय केले, डोळे काय काढले, ते सगळं झालं ते झालं. आणि मग जयचंद राठोड मोहम्मद घुरीकडे गेला आणि मोहम्मद घुरीला असं म्हणाला, राजेंजी की आपल्या ठरल्याप्रमाणे हे सोनं नाणं पैसा अडका, तुम्हाला काय लागेल ते घ्या, पण पृथ्वीराज चव्हाणला तुम्ही माझ्या ताब्यात द्या. मोहम्मद घुरीने सांगितलं, अरे पृथ्वीराज चव्हाण जर माझ्या हातातच येत नव्हता, त्याच्या समोर मी पुन्हा पुन्हा हरत होतो, तो पृथ्वीराज चव्हाण तुझ्या कपटकार असताना मला माझ्या ताब्यात मिळालाय. मी त्याला तुझ्या ताब्यात द्यायला मी वेडा आहे का? मी तुझ्या ताब्यात द्यायला वेडा नाही. अरे पृथ्वीराज सोनं नाणं तर मी कधी घेणारच आहे का? कारण तू माझ्याबरोबर कधी लढू शकत नाहीस. पण पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण ह्याला संपवणं हे माझं काम आहे.
आणि दुर्दैवाने पृथ्वीराज चव्हाणांचे हालाल करून या जयचंद राठोडांच्यामुळे मोहम्मद घोरीने केलं. स्वतःच्या मुलीला विचार करावा लागला आणि त्याला बोलावा लागला की मी काय करून बसलो. स्वतःच्या जावयाला आज मोहम्मद घोरीच्या ताब्यामध्ये दिलं, स्वतःच्या मुलीला विधवा केली, राज्य गेलं, पैसा अडका गेला, सगळं गेलं. आज तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागून हेच केलं. आणि तिघांचा तुम्ही पिक्चर धोक्यात काढला, पण तुम्ही हेच केलं की भारतीय जनता पार्टीनं नाना तऱ्हेनं मैत्री करून बघितली. काम पातक तुमच्या एक नाही दिवस त्या जयचंद राठोडच्या प्रमाणे तुम्हाला फक्त पश्चातापच करावा लागेल, यापेक्षा तुमच्या हातामध्ये काही लागणार नाही. त्यात आम्ही शिवसेना पुढे घेऊन चाललोय. कोणत्या तोंडाने सांगणार की आम्ही हिंदुत्व घेऊन पुढे चाललोय? कोणत्या तोंडाने सांगताय? काल परवापर्यंत तुम्ही ह्या खुशारक्या भारत होत्या, पण हा सगळा गाव बांधवांनो हिंदू भारतीय जनता पार्टीचा आहे. नाही मला मनाशी राजांनी विचार सांगत होते, राजांनी तुम्ही आम्ही तर मी तुमच्याच मतदारसंघात आहे, तुमचा तर मला अभिमान वाटतोच, पण मला तुम्ही गेल्यानंतर मी अलिकाताईंशी बोललो. जे तुम्ही सांगितलं ते अलिकाताईंनी सांगितलं की म्हणाले असे इतकी लोक सातत्यानं या ठिकाणी आम्ही यश मिळवलंय. आम्ही निवडणुका जिंकली आहेत, पण सगळ्या एवढी त्यांनी माणसं जमलेली म्हणाली. आम्ही पहिल्यांदाच बघतोय काय सांगितलं जात. आता 47 नगरसेवकांपैकी 43 नगरसेवक तिकडे गेले, सगळे आमदार तिकडे गेले, 1000 तिकडे गेला. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं शिवसेना सगळी गेली. पण एवढंच सांगतो या सगळ्यांच्या राजकीय मुठमाती देण्याकरता म्हणून सगळा ठाणेकर उद्धव साहेबांच्या पाठीला उभा राहिला आहे. त्याचं हे चित्र आहे, त्याचं हे चित्र आहे, त्याचं हे दर्शन आहे. गेले कित्येक वर्ष दबलेला आवाज, अन्याय झालेले अनेक माणसं ज्यांच्या अंगामध्ये कर्तृत्व असेल, ज्यांच्याकडे निष्ठा सुद्धा असेल, परंतु सातत्यानं आपल्यापेक्षा कोणी वर्तुळ होता नाही म्हणून दाबून ठेवलेले असतील, आज ते लाभार्थ्याप्रमाणे उचलून उठलेले आहेत, लाभार्थ्याप्रमाणे उठले. ही ताकद ज्याला कोणाला वाटत असेल ते आमच्याकडे एवढे लोक गेले, तेवढे लोक गेले. माझी खात्री आहे की तुम्ही उद्याची कोणतीही निवडणूक जाऊ द्या, ती महानगरपालिकेची असू द्या, आमदारकीची असू द्या, खासदारकीची असू द्या, तुम्ही उद्धव साहेबांच्या शिवसेनेचा झेंडा त्या फडकवण्याचं राहणार नाही, हा सुद्धा विश्वास माझ्या मनात आहे. तो फडकवावाच लागेल आपल्याला. आणि काही काळजी करण्याचं कारण नाही, काही काळजी करण्याचं कारण नाही. परवाच्या दिवशी तुम्ही भाषण बघितलं बीटीसी मधलं, बघितलं की नाही? म्हणजे ते भाषण नव्हतं, उद्धव साहेबांचं भाषण होतं, बरोबर आहे ना? आणि म्हणून ते देवेंद्र फडणवीस लिहून दिलेली स्क्रिप्ट होती, ते लिहून दिलं होतं. सारखं सारखं तेच चाललं होतं. देवेंद्र कवी आपले उद्धव साहेब तुम्हाला माहित आहेत, ते तुम्हाला सर्वांना नतमस्तक करण्याकरता खाली वाकले. त्यांनी काही लपवलं नाही, त्यांनी आभार मागितला. मागितला की नाही मागितला? कारण त्यांचं खूप मोठं कमरेचं कण्याचं ऑपरेशन झालंय, त्यांनी लपवलं काही नाही. त्यांनी आभार मागितला, पण आभार घेतला पण ते तुमच्यासमोर नतमस्तक झाले त्यांनी कारण दुसरं काही सांगितलं. पण उद्धव साहेब भाटणार कसे उभे होते आणि हे नेते भाटणार कसे उभे होते? कारण देवेंद्र फडणवीसनी सांगितलेलं होतं जे लिहून दिलंय ते सगळं वाचल्याशिवाय मान वर काढणं याद वाटत. पण दुसऱ्या बाजूला उद्धव साहेबांचं मान म्हणजेच ऑपरेशन झालेलं होत. काय करणार आहात, काय करणार आहात काय तुम्ही? देवेंद्र फडणवीस दिलेली स्क्रिप्ट तुम्ही वाचत होता,
तुम्ही अमित शहा, तुम्ही नरेंद्र मोदी यांचे कोडे गात होता, दामोदी होते गात होते। आणि मला काय कळत नाही, कुठलाही पाईट द्यायचा झाला, कुठलीही योजना सांगायची झाली तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, देवेंद्र फडणवीस आणि मी। अहो कधीतरी तुम्ही स्वतः बोला, काय करता चांगलं, कधीतरी बोलावं की नाही। सारखं आपलं देवेंद्र फडणवीस नि मी, देवेंद्र फडणवीस नि मी, त्यांना माहिती आहे। सारखा जर देवेंद्र फडणवीसचा काय जर नावाचा जप केला नाही तर यंदा माही खेचलाय, आता पूर्ती घ्यायची। माही खेचत की नाही? काय आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची अवस्था माझे मित्र येतात, ते मी तुम्हाला ऐकले सांगतो। पण आता इथं मैदानात उतरलेलं, उतरायचं ना? काय अवस्था आहे? देवेंद्र फडणवीस प्रॉम्प्टिंग करतात, परवांच्या दिवशी जळगाव मध्ये गेले होते, तुम्ही बघितली का प्रेस कॉन्फरन्स? बरोबर आहे ना? गिरिजा आपली गिरीश गिरिजा मध्ये पाहिजे, त्यांना आम्ही गिरिजा म्हणतो। आणि म्हणून ते गिरीश महाजन गिरी उशिरा लक्ष झालं त्यांच्या। आणि म्हणून त्या गिरीश महाजन सुद्धा यांना पत्रकार प्रश्न विचारत आहेत, आणि गिरीश महाजन कोणावर कागद घेऊन, मला वाटतं आपला शेंबूर पुसतोय। नंतर त्या आवाज येतो त्या सारखा, माहिती घेऊन सांगतो, मग हे माहिती घेऊन सांगतो, मी काय मुख्यमंत्री होणार नाही, पण सहाबाजी मंत्री कधी झालो आणि असा मला कोण जर सांगायला लागला, नाही असा जर मला कोण सांगायला लागला अशीच नजर फिरवेल, त्याचे डोळे खाली वापतील, बाकी काय होणार? काय बसलेले हे नीती आयोगाच्या मीटिंगला दिल्लीमध्ये गेले, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम, सध्या तरी सुमय कुठे लोक विचारतात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे बोलायची प्रॅक्टिस करतो, मी राष्ट्रपतींचा उल्लेख अत्यंत आदराने करतो, ते प्रॅक्टिस करतायत, ते मी सांगतो, मी काय बोलत नाहीये। दोन माणसं प्रॅक्टिस करतायत, परवानच्या दिवशी ते रामदास कदम बामवाले माहिती की नाही, त्या दिवशी असे असे जाऊन राणा भेंडेच्या थाटामध्ये आले, ते म्हणाले की आदित्य ठाकरे काय सारखं बोलताय, वेदांता फॉस्टॉन, वेदांता फॉस्टॉन, आता मी जाऊन वेदांता फॉस्टॉनवर भाषण करतो। कोरोना म्हणला बाबा आधी वेदांता फॉस्टॉन बोलायला पाहिजे, प्रॅक्टिस करा, द्रौपदी मुर्मू बोलायचं तुमचं, तुम्ही बघा मी काय बोलत। आणि म्हणून त्या राष्ट्रपतींच्या ज्यावेळेला शपथविधी करता आमच्या राज्याचे मुख्यमंत्री गेले, त्यावेळेला त्यांना पहिल्या लाईनीत बसवलं होतं। का बसवलं होतं तुम्हाला माहितीये? बाजूला देवेंद्र फडणवीस होते। पण दुसऱ्या वेळेला एकटे मुख्यमंत्री गेले नीती आयोगाच्या निवडणुकीत मीटिंगला, त्यावेळेला ह्यांना एकट्याला तिसऱ्या लाईनीत बसवलं होतं। अरे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं तुम्ही नाव घेता, औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर सुद्धा ज्या छत्रपतींचा मान सन्मान झाला नाही त्याला माहित होत इथून बाहेर पडणं कठीण आहे, पण त्या छत्रपतीने तिथं न बसता हातातली तलवार काढली आणि वरती मांडलेली झुमरंग तोडली आणि स्वाभिमानानं बाहेर पडले। त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही झालात, कशाला मुख्यमंत्री झाला?
एकोणीसशे बाराची निशाणी संपवून घेतोय, कोण शिवसेना संपवून घेतोय, कोण उद्धव ठाकरेंच्यावर साहेबांच्यावर खोटे आरोप करून घेतोय, एकनाथ राव आज कोजागिरीचा पौर्णिमेचा दिवस आहे, दूध या दुधामध्ये मिठाच्या खाड्यासारखे तुम्ही पडला, तो मिठासारखे खाड्यामध्ये पडला आणि हे शिवसेना रूपी दूध नासवण्याचा तुम्ही प्रयत्न केला। मुख्यमंत्री म्हणून नाव तुमचं बोलणार नाही, पण सगळ्यात कपटकार असतानी आणि शिंदेशाहीने तो मोगल शाही म्हणून तुमचं नाव इतिहासामध्ये लिहिलं जाईल हे लक्षात ठेवा। मी मोगल शाही एवढ्या करता म्हणतो, मी मोगल शाही एवढ्या करता म्हणतो, जो जो म्हणून मोगल बादशाह गादीवर आला त्यानं आपल्या एकतर वडिलांना कैद केलं किंवा त्यांचा मर्डर केला, खून केला, भावाबंधांचा मर्डर केव्हा केला किंवा कैद केला आणि मग तो गादीवर जाऊन बसला। परंतु एकही असा हिंदू राजा नाही की ज्याने आपल्या वडिलांना गादीवरून खाली ओढलं आणि स्वतः जाऊन गादीवर बसला, असा एकही राजा नाही। आणि म्हणून तुमची शिंदेशाही नाही तर तुमची मोगलशाही आहे, कारण मोगलांचं काम तुम्ही केलं। उद्धवसाहेब ठाकरेंसारख्या माणसाला गादीवरून ओढवून तुम्ही मुख्यमंत्री म्हणून झाला, पण तुमच्या नावासमोर कलंक लागला, हा कलंक सात जन्मात धुतल्या लागणार नाही एवढं लक्षात। आणि म्हणून तुम्ही शाळेत गेले आहात, राजांनी विचारे, तुम्ही निर्णय घेतलाय, काय वाटेल ते खरं तरी हरकत नाही, पण उद्धवसाहेबांची साथ सोडणार नाही, कदाचित अनेक संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल। ज्या पद्धतीने ते मढाईला आज मला वाटतं काहीतरी बाहेर का त्या ठिकाणी कारवाई केली, हैदराबादी ठिकाणी कारवाई केली, काल परवाच्या वैभवसाठी चौकशी सुरू झाली आहे, काही लोकांना ईडी पीडीचा पिढा लागते तुम्हाला माहित आहे, आपल्याला अनेकांना त्रासाला सामोरं जावं लागेल। पण एका बाजूला जेव्हा इतिहासाच्या दोन पानावर दोन नावं लिहिली जातील, एका बाजूला गद्दार म्हणून नाव लिहिता जाईल आणि दुसऱ्या बाजूला खुद्दार म्हणून नाव राजांचं। परवाशिवा तिथं सांगितलंय की उद्धव साहेबांची नाव देण्यासारखं काही आहे, आज धनुष्य बाण मोठलाय तर थोडस मला दुःख फार कमी झालं, पण शिवसेना हे नाव गेले तर अतो नाथ मला दुःख झाले सांगतो, अतो नाथ दुःख झालंय। आणि शिवसेना प्रमुखांनी शिवसेना हे नाव केलेलं ते नावच काढण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं, असंच भारतीय जनता पार्टीने याच्या पूर्वी एक काम केलेलं होतं लक्षात ठेवा। 88-89 निवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या गोष्टी सांगतात, 88-89 निवडणुकीमध्ये त्यावेळेला पार्ल्याची पोटनिवडणूक, रमेश प्रभू हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढले आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्यामुळं अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं केंद्रात सरकार होतं, त्यावेळेला हिंदू हृदय सम्राटांचं 6 वर्षाकरता मतदानाचा हक्क काढण्याचं काम त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्येच झालं होतं। भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये झालं तर मी विस्तारानं सांगितलं पाहिजे, पण वेळ कमी असल्यामुळे मी सांगत नाही। आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, शिवसेना हे नाव संपवायचं काम, भविष्यवाणी नाव संपवायचं काम, शिवसेना प्रमुखांचं नाव संपवायचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्येच होते। ज्या भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला 25 वर्ष साथ दिली, आंध्र्या प्रेमाने साथ दिली, दिली की नाही, एकदा आदेश आला की आम्ही इमाने इतबारे सगळं काम करायचं आणि ह्यांनी मात्र आम्हाला आतल्या ड्रिलिंग करायचं हे सांगतात। काय सांगतात हे जे 40 पद गेले होते ते सांगतात की तुम्ही शिवसेनेची मतं का भाजपची मतं घेऊन आम्ही निवडून आलो, काय भाजपाच्या उमेदवारांना आम्ही शिवसेनेची मतं नाही दिली, आमचे 56 आले त्यांचे 105 आले, म्हणजे त्यांनी आम्हाला 56 ठिकाणी मतदान केलं, आम्ही त्यांना 105 ठिकाणी मतदान केलं लक्षात ठेवा। हे सांगतात, हे आम्हाला शिकवतात, नरेंद्र मोदींचा फोटो लावून, नरेंद्र मोदींचा फोटो कधी आला आठवा, 2014 साली लोकसभेचे उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट केलं गेलं आणि मग नरेंद्र मोदींचा फोटो बॅनरवर आला, त्याच्या अगोदर कधी आला होता, आला नव्हता, सगळ्यांनी लक्षात घ्या आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा विषय पुन्हा पुन्हा घ्या सर्वांनी, कधी आला नव्हता। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2012 साली बाळासाहेबांचं निधन झालं,
आणि त्याच्यानंतर पहिली लोकसभेची निवडणूक आली, त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं म्हणून शिवसेनेबरोबर युती केली, आणि सहा महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आली, शिवसेनेला गाठीत घेऊन या भाजपानं त्या ठिकाणी युती तोडली. तोडली की नाही तोडली? म्हणजे लोकसभेला तुम्ही साहेबांचा फोटो आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावला आणि तुमच्या जागा तुम्ही निवडून काढल्या, आणि 2014 साली तुम्ही युती तोडली. तुमच्या नरेंद्र मोदींचा फोटो नव्हता, एकट्या बाबासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा फोटो होता, तरी उद्धव साहेबांनी 63 जागा निवडून आणल्या. 63 जागा निवडून आणल्या. 2019 ला पुन्हा भारतीय जनता पार्टीनं पाठीमागं लावून उद्धव साहेबांना युती करायला लावली, लोकसभेला केली आणि विधानसभेला पण केली. नरेंद्र मोदींचा आणि अमित शहांचा आमदारांबरोबर फोटो नाही तेव्हा आमचे 63 आमदार निवडून येतात, आणि नरेंद्र मोदींनी अमित शहांचा फोटो लावल्यावर किती निवडून येतात? याचा अर्थ महाराष्ट्राला कळून दिलेला आहे. आपल्या लक्षात येत नाही की महाराष्ट्राला भूमिका घेतली आहे की शिवसेना प्रमुख आणि कैलासवासी अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणींचा फोटो योग्य आहे, पण शिवसेना प्रमुखांबरोबर नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा फोटो योग्य नाही हे महाराष्ट्राला मान्य. आणि जाता जाता तुम्ही सांगताय की नैसर्गिक भीती तोडली, नैसर्गिक भीती तोडली, एवढं एकच वाक्य बोलतो मी माझं भाषण संपवतो. काय तुमच्यापैकी असा कोण म्हणाला होता? आम्ही उठाव केला म्हणून सांगताय. अरे उठाव त्याला म्हणतात त्या वेळेला ज्या वेळेला 2019 साली उद्धव साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती केली, त्यावेळेला तुमच्यापैकी असा कोण म्हणाला की साहेब आम्ही पक्ष म्हणून तुमच्या बाजूला उभे राहू? परंतु त्यांच्या मंत्रिमंडळात आम्ही शपथ घेणार नाही असं बोलले नाही. हे त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये गेले, अडीच वर्ष मंत्रिपद भोगलं. हे अडीच वर्ष मंत्रिपद हे फक्त याच्यामुळं भोगलं नाही, राष्ट्रवादीमुळं, तर ह्यांनी 7.5 वर्ष राष्ट्रवादीमुळे भोगलं आणि मुख्यमंत्रीपद पण राष्ट्रवादीमुळे मिळते. ते कसं ते सांगतो मी तुम्हाला. बर बघतो. मंत्र जाणून त्याला फळावर टाकतो सांगतो. आणि म्हणून 2014 साली ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कधी आले की पावसाळ्याची गुगली सोडली की आम्ही भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देतोय म्हणून हे पहिले विरोधी पक्ष नेते आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर जाईल म्हणून भीतीनं मंत्रिमंडळामध्ये हे सामील व्हायला उद्धव साहेबांच्यावर प्रेशर आणलं. ती 5 वर्ष बरोबर आहे की नाही? नंतर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले उद्धव साहेब म्हणून 2.5 वर्ष अजितदादांनी राष्ट्रवादीबरोबर सरकार केलं होतं, तर टिकलं असतं, घरातून घेतलं असतं, हे आता मुख्यमंत्री झाले असते. अरे विचार करा, ते जर राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार जर टिकलं असतं तर ही 2.5 वर्ष पण तुम्ही मंत्री झाला नसता आणि मुख्यमंत्री तर कधीच झाला नसता. आज जे काही गद्दारी केल्याचं तोंड भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे लपवतात ते आता जे मुख्यमंत्री आहात किंवा 2.5 वर्ष मंत्री झाला किंवा मागची 5 वर्ष मंत्री झाला ते केवळ उद्धव साहेबांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयामुळे ती मंत्रिपद तुम्हाला मिळाली आणि म्हणून आजचं मुख्यमंत्रीपद उद्धव साहेबांमुळे मिळालंय हे लक्षात ठेवा. उद्धव साहेबांमुळे मिळालंय. उद्धव साहेब जर राष्ट्रवादी बरोबर गेले नसते आणि राष्ट्रवादी जर भाजप बरोबर गेले असती ते झाले असते मुख्यमंत्री राजेंद्र, तुम्हाला हा त्रास झाला असता? झाला असा काही त्रास तुम्हाला? हा त्रास झाला नसता. आणि म्हणून यांचा एक एक मुद्दा आता संपुष्टात निघालाय, हिंदुत्वाचा मुद्दा संपुष्टात निघालाय, हे शिवसेना पुढे घेऊन जात आहे, हाही मुद्दा संपुष्टात निघालाय, काँग्रेस राष्ट्रवादीवर गेल्याचा आणि अशोक चव्हाणांनी तर सांगितलं पैसे चक्कर लागा रे तेही सांगितलंय. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की असेच एकजुटीनं राहा, एकीनं राहा. आज हे धनुष्य बाण हा शिवसेना शब्द हा काढलाय याचा घाव सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या जिवारी लागलाय. केवळ आपल्या कारला असा नाही, कारण लोकशाही अडचणीत आहे, घटना अडचणीत आहे, न्यायव्यवस्था अडचणीत आहे. कारण मी मगाशी जे पक्ष सांगितलं तेवढा सांगतो तुम्हाला
यापूर्वीच अण्णा भाऊ साठेने एक लिहून ठेवलं होतं की आज आपल्यावर अन्याय कसा झालाय तो ही न्यायव्यवस्था काही कारणांची रचेल झाली. ही न्यायव्यवस्था काही कारणांची म्हणजे काही जणांची रचेल झाली. ही संसद देखील शांडांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे. हे दुःख आपल्या उद्धव साहेबांचं आहे, हे दुःख आपल्या शिवसेनेचं आहे. तर न्यायव्यवस्थेचं दुःख मांडायला गेलो, कोर्टामध्ये गेलो, निवडणूक आयोगाकडे गेलो, कोणी समजे विधानभवनात गेलो, कोणीच मला जर न्याय देत नाही तर मी हे न्याय मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे. कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. आपला अन्याय याच्यामुळे होतोय आणि म्हणून मी दुपारी सांगितलंय आणि उद्धव साहेबांनी मला कळवलं सांगितलंय की सगळे न्यायव्यवस्था जर आमच्यावर अन्याय करणार असतील तर त्याच्याही उपर एक न्यायालय आहे.